नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2019 पोलीस भरतीच्या नियमावलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला. पूर्वी 100 मार्काला फिजिकल होतं आणि 100 मार्काला रिटर्न होती. त्यात फिजिकल सुरुवातीला होतं, नंतर रिटर्न होती. पण यावर्षीच्या 2019 पोलीस भरतीच्या GRमध्ये जो बदल करण्यात आला त्यामध्ये 100 मार्काला सुरुवातीला रिटर्न असेल, त्यानंतर 1:5 या प्रमाणामध्ये जी मुलं 1:5 पात्र ठरतील ती मुलं फिजिकलसाठी क्वालिफाय होतील. म्हणजे जी रूपरेषा आहे त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे. म्हणजे या ठिकाणी सरळ का जे पोलीस भरती असेल त्या पोलीस भरतीमध्ये लिखीला खूप मोठं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देण्यात आलं आणि त्या अनुषंगानं आपल्याला पण जो अभ्यास आहे तो अभ्यास अधिक करणं गरजेचं झालं आहे. म्हणजे पूर्वीच्या का भरती प्रक्रियेमध्ये पहिलं मैदान झाल्यानंतर मग रिटर्न व्हायची आणि रिटर्न जी होती ती वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज वेगवेगळी होती. पण याच्यामध्ये यावर्षी चेंजेस झाले, पूर्ण परीक्षा ही महापोर्टल का देण्यात आली आणि महापोर्टलचं जे शेड्यूल आहे या महापोर्टलच्या शेड्यूलनुसार त्यांचा पेपर ऑनलाईन असतो. म्हणजे अशा प्रकारे परीक्षेमध्ये चेंजेस करण्यात आले, त्यामुळं आपण पण आपल्यात चेंजेस करणं गरजेचं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझ्या टीमनं एक यूट्यूब चॅनल क्रिएट केला आहे का ज्या माध्यमातून फक्त पोलीस भरतीची माहिती, पोलीस भरतीची इन्फॉर्मेशन आणि पोलीस भरती संदर्भात अध्ययन केलं जाईल. पोलीस भरतीचे जेवढे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टवरती मोठ्या प्रमाणावरती माहिती कलेक्ट करून, यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून, यापूर्वीच्या माहितीचं संकलन करून त्या संदर्भात मुलांना जेवढी माहिती अपडेट माहिती देता येईल ते देण्याचा आम्ही या चॅनलच्या माध्यमात प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मुलांचा आग्रहास्तव हा चॅनल आम्ही स्टार्ट करत आहोत. हा चॅनलच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातल्या किंवा पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी मोठ्या प्रमाणात एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. का ज्या माध्यमातून पोलीस भरतीची रूपरेषा कशी असेल, नवीन होणाऱ्या बदलांनुसार त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे चेंजेस केले जातील, त्याच्यासाठी आपण स्वतःमध्ये कशा स्वरूपाची तजवीज करणं अपेक्षित आहे, होणारे ऑनलाईनचे पेपर कसे असतील, त्याचे डेमो कसे असतील, या स्वरूपाची सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. त्यासाठी या संदर्भात किंवा या जो आमचा उपक्रम आहे या उपक्रमाच्या संदर्भात तुमचा जो अभिप्राय असेल तो अभिप्राय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवणं अपेक्षित आहे.